नागेश्वराय शॉर्ट फिल्मचे प्रायोजक माननीय श्री सुशील शंकरराव पाटील कौलवकर, कार्याध्यक्ष राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राधानगरी, समन्वय राधानगरी तालुका काँग्रेस आय, सदस्य ग्रामपंचायत कौलव, शंकरराव पाटील कौलवकर चॅरिटेबल ट्रस्ट व सुशील पाटील युवा मंच, आपला सुशील हक्काचा सुशील, सहप्रायोजक मान्य श्री दिगंबर बळीराम टिपुगडे, अध्यक्ष शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था राशिवडे, जिल्हा प्रमुख संघटक महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना कोल्हापूर जिल्हा, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित समाजभान जपणारे शिक्षक नेतृत्व साहित्यिक। काय सांगू मर्दा, रातभर जागाय मी का रे, डोळ्याला डोळा नाही माझ्या, एकाच बी ऐकायचं नाव नाही, विचार घ्यायला मी तुला सांगितलं कोणच म्हणा की ना तुमच्या दोघांच्या वर माझी तर झाली। अरे उरे ते म्हातार का तयला जगू देत नाही काय मर्दा नाही तुम्ही इथं बसलाय साहेब तळ्यापासून तुम्हाला उडकाळलोय काय चाललंय काय चाललंय म्हणायचं बाबा काय झालं। अरे त्या दौलतच्या पोराला बी पटकी झाल्या म्हणर काय होय 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 रे होय रे। अरे काय करायचं दौलतनं सांग आता। आता तिकडनं येतोय आम्ही, डॉक्टर बी आले ती कर त्या पोराचं काय खरं नाही का रे। अरे देवा कुठून आला हि रो देव जाणे देवा, लवकर काहीतरी इलाज गाऊ दे रे बाबा, बारकी बारकी पोरं आहे ती म्हातारी कोतारी आहे भीत्यात व राम राम मंडळी राम राम काय मालक दौरा कुठला दौरा आणि कुठले काय तालुक्याला गेलतो वाईज काम होत। बर बर मग काय खबर बात तालुक्याला तर मिळती का दवा। अहो काय सांगू तालुक्याच्या गावाला दवाच काय नावच नाही, दवाखान्यात नुसत्या रांगा लागल्या। ती काय सांगतो या। अरे वय रे दवाखान्यात बी तेवढीच आणि बाहेर बी तेवढी लोक आहे ती, घरच्या घर उघडी पडल्या। बराबा अजून किती दिवस राहणार शेतात। आता काय करावं बाबा, आलिया भोगासी असावे सादर। राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। मग शंकरांना आज आणि कोण आले का शेतात राहाय। होय आले की राहायला, ते खालच्या तळ्या बसलं बुवा अत्ते आल्या ती। मग चला तर त्यांना भेटून येऊया। वय चला की मग चला 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 की आता तुम्ही सगळे म्हणताय सा तर चला जाऊया मग चला। हा बाबा मी निघतो, हा मला जरा माल आणा जायचा आहे। बर 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 चला राम 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 राम। राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। कसली दुनिया आली म्हणायची ती। अहो का त्रास करून घेताय एवढा जीवाला। तुमच्या देवाला दिसत नाही वय,
सोन्यासारख्या पोरात घेऊन इथं शेतातून राहायची आल्या अम्मासनी. पार्वतीबाई, त्या देवाचा काय दोष? आपले कर्म म्हणायचं आणि आपलं काम करत राहायचं. कसलं मेलं कर्म, काय माहिती. अरे पोरानो, तिथं काय करताय? या इकडं आधी. राम कृष्ण हरी राम. काय ग आई, खेळू दे ना आम्हाला. आई असं काय करतेस, खेळू दे की आम्हाला. नको मुलांनो, आत्ता झालो ना आपण इथे. जरा वेळ बसा, मग खेळा की नंतर. नाहीतर काय, इथं चाललंय काय आणि तुमचं आपलं दुसरं. आणि तू ग इथं मला मदत करायची सोडून कुठं उंडारतेस? अहो पार्वतीबाई, लहान पोर आहे तो. बरं बरं, ते सगळं जाऊ दे. आपल्या गाईच आणि त्याच्या वासराचं काय, कुठं बांधायचं त्यासनी? उगाच त्या बिचाऱ्यांचा हाल नको व्हायला. पार्वतीबाई, पटतंय मला तुमच. हा ती बघ, तिकडं मोकळी जागा दिसते, तिथं बांधतो. दिवसभर चरत राहतील. काय रे मुलांनो? बाबा मी पण येणार. नको बाळा. गोविंदा, ते कुदळ आणि दोरी घे बघू. चल जाऊ आपण. राम कृष्ण राम कृष्ण. हा बोल गोविंदा. हा रोग जाईल ना लवकर? होय जाईल लवकर. त्या परमेश्वराकडे त्या रोगाचा इलाज आहे, तू काळजी नको करू. ठीक आहे बाबा. डॉक्टर लोक याच्यावरती लवकरच इलाज करतील. गोविंदा, अरे हे रान मोकळच पडले. गाईला आणि वासाला आपण इथंच बांधू. आण ती कुदळ इकडे. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण. अरे गोविंदा, हे काय गोविंदा? अरे हे काय गोविंदा? हे काय रे? अरे रक्त. अरे हे काय? अरे गोविंदा चलो गो पळ 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 गो. मी गावात नाही तर राहायला आलाय सा, म्हणून बघायला आलो होतो. पर बुवा कुठे दिसत नाही. ते काय तिकडे गाईला बांधायला? अहो ते बुवाच की. अहो मग ते असं का पडत याच्यात? ते काय झालं बुवा? हो बुवा काय झालं घ्यायला? आबा आबा ओ बुवा, शांत व्हा दे, शांत व्हा. तिकड मी गाईला चरायला नाळ लावत होतो, तिथ जमिनीत न रक्त आलं. अबा जमिनीत न काय सांगताय? रक्त आलं. अबा जमिनीत न रक्त. अहो काय प्रकार आहे? मला तर ही सगळी भुताट किती वाटते. अरे इतोबा, कसली भुताटकी आणि कसलं काय घेऊन बसलायस? नाही बेटा, तिथं काय ते उंदीर विंदीर रागून रागात आला असेल. नाही बेटोबा, ते काहीतरी वेगळंच होत असं म्हणता. मग चला काय ते बघून येऊया. रामकृष्ण हे काय आहे? काय मला बी हे बघून जरा धास्तीच वाटायला. तुम्ही काय घाबरू नका सा, मी हाय, मी समजत बघतो. बराबर हाय आबा तुमचं, पण आता करायचं काय म्हणतोय मी. रामकृष्ण आबा, ह्याच्या काजू तुम्हीच तोडगा काढा. होय 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 होय. गावचं पंच या नात्यानं मला असं वाटतंय की हे आपण आणि जरास उकरून ह्याच्या तळाशी काय आहे बघूया. काय म्हणणार तुम्ही? आपण येतोय.
चक्रांना उदळ घे इकडे बाजूला मागवा आणि जरा कालवा कमी करा भूत आहे मी समजायचं सांगतोय भूतच आहे भूत नवा हे देवाचा कोप आहे अगा उभ्या आयुष्यात असं दगडात रगा ते त्याला पहिल्यांदा बघतोय मी आणि हे काय भूतात की काय नाही ही थांबा महाराज महाराज घबरायची काहीही गरज नाही आम्ही जाणतो सर्व काही हे जे तुम्हाला सापडलेलं आहे ते अद्भुत आहे गेली कित्येक वर्ष आम्ही या वनामध्ये याचा शोध घेतो आहोत हे काय आहे काय म्हणायचं महाराज हा साधा सुद्धा दगड नसून शंभू महादेवांचं साक्षात प्रकटीकरण आहे काय सांगताय महाराज ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जेव्हा आम्ही या वनात तपश्रेयेसाठी आलो त्यावेळीच आम्हाला या अद्भुत शक्तीची जाणीव झाली होती आणि एके दिवशी आम्ही निद्रेत असताना शंभू महादेवांनी साक्षात्कार दिला राशिवडेच्या वनामध्ये माझे शिवलिंग आहे ते शोधून काढा आणि मला बाहेर काढा हा जमिनीतून प्रकटला म्हणून स्वयंभू श्री नागेश्वर परमेश्वरा तुझी लीला अगाध आहे महाराज मला माफ करा महाराज मला याचा जरा पण अंदाज नव्हता महाराज मी माझ्या गायीला आणि वासराला इतर कुंटा रोवण्यासाठी म्हणून कुदळ चालवली महाराज महाराज मला याचा काय अंदाज नव्हता महाराज पण महाराज मी एक सांगतो माझ्यामुळे हे शिवलिंग दुखावलंय त्याच्यामुळं बुवा बुवा रडणं थांबव तुमचं आधी काही घाबरायचं कारण नाही महाराज माझ्यामुळे शिवलिंग दुखावलंय महाराज बघा ना महाराज यातनं रक्त थांबतच नाही महाराज महाराज तुम्हीच आता काहीतरी करू शकताय शांत व्हा सारे बुवा रडणं थांबवा तुमचं तुम्ही हे सारं काही मुद्दा म्हणून केलेलं नाही खरं तर तुमच्या हातून पुण्याचं काम घडलेलं आहे अजिबात घाबरू नका बरोबर बोलतात महाराज बुवा आता तुम्ही अजिबात घाबरायची गरज नाही वय पर महाराज हे रगात काय थांबायचं नावच घेणार नव्हतं थांबेल तेही थांबेल घाव अगदी वर्मी बसलेला आहे शिवलिंगाच्या डोक्यावर कुदळ बसल्याने खाच पडली आहे ओम नमः शिवाय आता काय करायचं आपण मूर्तीची शास्त्रोक्त पूजा करूया विनवू त्या स्वयंभू सिद्ध नागेश्वराला चला तर ओम नमः शिवाय बुवा ही पूजा सफल झाली म्हणायची मूर्तीतून रक्त येणं थांबलं आणि अशा प्रकारे राशिवडे गावामध्ये हे अद्भुत शिवलिंग प्रकट झाले त्यालाच श्री नागेश्वर असे म्हणतात
दरवर्षी वैकुंठ चतुर्दशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला नागेश्वर मंदिरामध्ये मोठा सोहळा असतो। लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरामध्ये येत असतात, आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी साकडे घालतात। गावातील लोकांकडून असेही सांगितले जाते की हे स्वयंभू शिवलिंग दरवर्षी एक घऊ उभे व एक घऊ आडवे या प्रकारे वाढते। अशा ह्या जागृत पावन आध्यात्मिक तीर्थक्षेत्री अनेक साधू संत वास्तव्यास येतात। दर महिन्याच्या अमावस्येला मंदिरामध्ये श्री नागेश्वराला अभिषेक घातला जातो आणि भक्तासाठी प्रसादाचीही सोय येथील मंदिर देवस्थान कमिटी आणि गावकऱ्यामार्फत केली जाते। त्यामुळे या स्वयंसिद्ध श्री नागेश्वराच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून लोक येत असतात। श्री नागेश्वर शिवलिंग हे राशिवडे नगरीला लाभलेलं एक दैवी वरदानच आहे। अशा ह्या पावन तीर्थक्षेत्री तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या। बोला पार्वती पते शिव हर हर महादेव, श्री नागेश्वराय नमः, ओम नमः शिवाय।